2000 चौदा ते 19 या कालावधीमध्ये 2019 ला मिळालं. आपण मराठा आरक्षण योग्य कागदपत्रांच्या आधारे, योग्य अहवालांच्या आधारे, सगळे त्याची कायदेशीर बाजू योग्य तपासून आपण ते आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण 1.5 वर्ष हायकोर्टामध्ये टिकलं, परंतु जेव्हा ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तेव्हा ते का टिकलं नाही याच्यावर आज कुणीही चर्चा करत नाही. मी कुणावरती रोष व्यक्त करत नाही किंवा कुणाकडे बोट दाखवत नाही, परंतु ज्या बाबी हे 1.5 वर्ष चाललेलं महाराष्ट्रातलं आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जेव्हा रद्द झालं किंवा त्याला स्थगिती मिळाली, त्यावेळी काय गोष्टी सुप्रीम कोर्टापुढे मांडायच्या राहिल्या, त्या का मांडल्या गेल्या नाहीत, त्यावेळी ज्या गांभीर्यानं, ज्या सिरियसली या गोष्टी तिथं माननीय सुप्रीम कोर्टापुढे जायला पाहिजे होत्या त्या का गेल्या नाहीत याची स्वतंत्र चौकशी होणं गरजेचं आहे. मी आता परत परत सांगेन, आम्ही कोणावरती आरोप करत नाही, परंतु त्याचं कारण शोधलं पाहिजे. पण तरी सुद्धा जेव्हा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, मंत्रिमंडळ उपसमिती मराठा आरक्षण समितीची नव्यानं गठीत झाली माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यामध्ये मी एक सदस्य म्हणून काम करतोय, पहिल्या दिवशीपासून माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कोर्टात टिकणार आरक्षण या कशा पद्धतीनं आपल्याला ती केस क्युरेटिव्ह पिटिशन जी आपल्याला जिंकायची लढायची या बाबतीत सर्व उपसमितीनं अतिशय प्रामाणिकपणे सिरियसली काम करा. मी सांगेन आपल्याला रेकॉर्ड आहे की या मराठा आरक्षणाच्या विषयाबाबतीत 11/10/2022 ते 17/10/2023 या कालावधीत वेगवेगळ्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 23 बैठका घेतलेल्या आहेत. मी कालावधी सांगतोय तुम्हाला, बैठकींची संख्या सांगतोय, वेगवेगळ्या 23 बैठका या मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी असतील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या साठी असतील, सारथीच्या संदर्भामध्ये असतील, मराठा तरुण तरुणींना, मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संख्या वाढवून देण्यासाठी असतील, परदेशी जे मराठी मराठा युवक जाणार आहेत त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी असतील, म्हणजे एकूणच मराठा बांधव भगिनींच्या तरुण तरुणींच्या वेगवेगळ्या विषयांसाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये 23 बैठका घेतल्यात. त्याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे. क्युरेटिव्ह पिटिशन वरती आपण होतो, माननीय साहेबांनी आम्हाला सांगितलं, आम्ही स्वतः 2 निवृत्त हायकोर्ट जज गायकवाड साहेब आणि आणखीन एक जस्टिस आहेत, त्या दोन्ही रिटायर्ड हायकोर्ट जज साहेबांचं मार्गदर्शन आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल तयार करताना घेतलं. त्यांनी ज्या सुधारणा सांगितल्या त्या त्याच्यामध्ये केल्या. मी एक सांगतो आपल्याला, मला जी त्यातली माहिती अवगत आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे रिव्ह्यू पिटिशन मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलं तेव्हा तिथं असं भासवलं गेलं की मराठा समाजातली आमदारांची संख्या एवढी आहे, खासदारांची संख्या एवढी आहे, साखर कारखाना चेअरमनची संख्या एवढी आहे, दूध संघवाल्यांची संख्या एवढी आहे, सहकारी बँकांची, सूतगिरण्यांची, म्हणजे अशा मोठ्या मोठ्या पदांवर असणाऱ्या लोकांची संख्या मराठा समाजातली जास्त आहे, मराठा समाज आर्थिक दुर्बल नाही, मागास नाही, असं त्यावेळी ज्या लोकांनी कोणाला सांगायचं होतं त्यांनी सांगितलं. पण जी बाब त्या सुनावणीच्या वेळी समोर यायला पाहिजे होती की 100 लोक जर उदाहरण घेतली तर त्यातली 6, 7, 8 लोक फारफार तर तुम्ही मी आता सांगितलं तशी असतील पदाधिकारी मोठ्या मोठ्या पदांवर, पण 95-97 लोक ही हातगाडी ओढणारी आहेत, हातावर मोलमजुरी असणारी आहेत, लोकांच्या शेतात रोजंदारीनं कामाला जाणारी आहेत, वीटभट्टीवर काम करणारी आहेत, कापड बाजारात काम करणारी आहेत, रंग बाजारात काम करणारी आहेत, माथाडीमध्ये काम करणारी आहेत, अशी गरीब लोकांची सुद्धा मराठा समाजातल्या संख्या खूप आहे ज्यांच्यासाठी आपल्याला हे आरक्षण गरजे. पण दुर्दैवानं ही बाब त्यावेळच्या सुप्रीम कोर्टाच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये येऊ शकली नाही हे मी आजही आपल्याला सांगतोय. या सगळ्या ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या आम्ही सुधारून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलं. मला अतिशय नम्रपणानं सांगायचं आहे, क्युरेटिव्ह पिटिशन माननीय सुप्रीम कोर्टानं सबमिट करून घेतलेलं आहे, आता सर्क्युलेशनला बाकी आहे. सर्क्युलेशनसाठी आपली जी लॉ फर्म दिल्लीमध्ये आहे, आपले जे सिनियर काउन्सिल दिल्लीमध्ये आहेत, त्यांच्याशी माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः संपर्कामध्ये आहेत. हे पिटिशन विनंती कोर्टाला करून सुनावणीसाठी लवकर घ्यावं आणि प्रभावीपणे आपण तिथं वकिलांची टीम आपली बाजू मांडायसाठी मराठा आरक्षणाच्या बाजूने ठेवलेली आहे. ह्या सगळ्या टेक्निकल बाबी मी एवढ्यासाठी सांगतोय की मराठा समाजासाठी शिंदे सरकार काहीच करत नाही,
असा जो एक समज झालेला आहे सर्वसाधारण, तर आम्ही जे काम केले ते मी सांगतोय. जाता जाता थोडक्यात एवढंच मी सांगेन की मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना काय फायदा झाला. तर आपण सारथी संस्थेमध्ये